नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. आपण पाहत आहे झी 24 तास आणि 1 च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाच्या बातमीकडे जाऊयात. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, दसरा मेळाव्यामुळे एसटी महामंडळाला सोन्याचे दिवस आलेत. या क्षणाच्या दोन महत्त्वाच्या बातम्या आपण सध्या पाहतोय. एसटी महामंडळाला सोन्याचे दिवस आलेत असं आपण म्हणतोय, कारण 3000 अधिक लालपरींचं म्हणजे एसटी बसचं बुकिंग झालंय. शिंदे गटानं तब्बल 10 कोटी रुपये रोख भरलेत. रविवार आणि सोमवार असे दोन्ही दिवस ही मोजणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरी महत्वाची बातमी म्हणजे नवीन पक्षप्रवेश दसरा मेळाव्यानंतरच होणार आहेत. खरं तर मुख्यमंत्र्यांना जी धमकी आलेली आहे त्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय घेतला गेल्याचं कळतंय. शिंदेच्या दसरा मेळाव्यामध्ये कुठलाही पक्षप्रवेश होणार नाही. झी 24 तासवर सध्याच्या घडीच्या या दोन अत्यंत महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या आपण पाहताय. पहिली गोष्ट म्हणजे दसरा मेळाव्याला मोठी गर्दी करा अशा पद्धतीचं आवाहन शिवसेनेतल्या दोन्ही गटांनी केल्यानंतर आता 3000 अधिक एसटी बसेस शिंदे गटानं बुक केलेल्या आहेत, ज्यासाठी 10 कोटी रुपये रोख भरलेत. तर दुसरी महत्वाची बातमी म्हणजे शिंदेच्या दसरा मेळाव्यामध्ये कुठलाही पक्षप्रवेश होणार नाही. तर आणखी अपडेट्स या संदर्भातले आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याशी थेट जोडले गेलेले आहेत. कपिल, काय आणखी अपडेट्स आहेत? खरं तर लालपरीला आता सोन्याचे दिवस आलेत असं म्हणावं लागेल, इतकी मोठी रक्कम शिंदे गटानं रोख भरली आहे. काही दिवसापासून ऐकत होतो का एसटी महामंडळ हे तोट्यात चाललेलं आहे, परंतु आता काही या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने सोन्याचे दिवस आलेत एसटी महामंडळ असं आपण बोलू शकतो. कारण 3000 जास्त एसटी बसेस शिंदे गटाकडनं बुक करण्यात आलेल्या आहेत आणि थेट 10 कोटी रक्कम भरण्यात आलेली आहे, यासाठी मोजण्यात आलेली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला सुवर्ण दिवस सोन्याचे दिवस आलेत असं म्हणू शकतो आपण. आणि दुसरी एक मोठी बातमी समोर येते शिंदे गटाची, का आतापर्यंत आपण बातम्या ऐकत होतो का जेव्हा ठाकरे जो दसरा मेळावा असणार आहे त्या मेळाव्यामध्ये अनेक दिग्गज लोक शिंदे गटात सामील होतील, त्यांचा पक्षप्रवेश होईल, परंतु त्या बातम्या आता फोल ठरणार आहेत. कारण की दसरा मेळाव्याने कोणताही पक्षप्रवेश होणार नाहीये, त्याची पार्श्वभूमी अशी आहे का एकनाथ शिंदेना आणलेली जी धमकी आहे, त्याचबरोबर हैदराबादला जी काही लोक पकडलेली आहेत, संशयित लोक पकडलेली आहेत, त्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं स्टेजवरती कोणताही अनोळखी माणसं किंवा ग्रुप गेला नाही पाहिजे, त्या दृष्टिकोनातनं कोणताही पक्षप्रवेश होणार नाहीये. जे काही मोठे मोठे पक्षप्रवेश आहेत ते दसरा मेळाव्यानंतर होणार आहेत असे शिंदे गटांकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे ह्या दोन्ही महत्वाच्या बातम्या आहेत दसरा मेळाव्यासाठी. कपिल, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या. छत्रपतींचा विचार म्हणजे